हेलो नमस्कार, ऑल इन वन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2007 याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. MS ऑफिसमधलं हे एक शब्दावर प्रक्रिया करणारं सॉफ्टवेअर आहे. याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2007. आज आपण त्याची माहिती पाहणार आहोत. वर्ड म्हणलं की शब्द, आणि शब्दावर प्रक्रिया करणारं सॉफ्टवेअर. याचा वापर आपण पत्रव्यवहारासाठी करू शकतो, कृती संशोधनाचं प्रबंध टाईप करण्यासाठी, कार्यक्रम पत्रिका करण्यासाठी, अशा विविध प्रकारच्या डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आपण याचा वापर करतो. यामध्ये शब्दावर प्रक्रिया केली जाते. अक्षर लहान करणे, मोठी करणे, अक्षराला रंग देणे, अक्षरांना विविध प्रकारचे इफेक्ट देणे, तसेच आपण याचा वापर चित्र आणि चित्रावरचे टायटल्स अशा विविध प्रकारासाठी आपण या सॉफ्टवेअरचा वापर करू शकतो. तर सुरू करू आपण वर्डची माहिती. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती पाहणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर सुरू करूया. वर्ड सुरू करण्यासाठी आपण स्टार्ट बटणावर क्लिक करू. स्टार्ट बटणावर क्लिक केलं तुमच्या पुढे रिसेंट ॲप्लिकेशन जे आपण ओपन केले त्याची लिस्ट येते. त्याच्यामध्ये जर आपण वर्ड नेहमी ओपन करत असू तर इथं आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2007 ते ॲप्लिकेशन दिसतं. त्याच्यावर आपण क्लिक कर्सर घेऊन गेलो तरीसुद्धा आपण ज्या ज्या काही रिसेंट फाईल्स ओपन केल्या त्याची यादी दिसते. समजा आपल्याला जर या लिस्टमध्ये आपलं वर्ड हे ॲप्लिकेशन दिसत नसेल तर ऑल प्रोग्रॅमवर क्लिक करणे, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर क्लिक करा. तुम्हाला शेवटी मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2007 दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डची विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाली की एक समोर तुमच्या पांढरा आयत येईल, त्याला आपण पेज म्हणतो. बाय डिफॉल्ट एक पेज तुमच्या समोर येतं, त्याच्यावर कर्सर एक काळी लाईन लुकलुक करते. ते म्हणजे तुमचं टायपिंग करण्याचं साधन आहे. तुम्ही जे काय अक्षर इथं टाईप कराल ती त्या ठिकाणी येतात. इथं आपण ह्या पहिल्या विंडोची आपण थोडीशी माहिती घेऊ. सुरुवातीला इथं वरच्या बाजूला टायटल बार आहे, त्याच्यामध्ये इथं सुरुवातीला डॉक्युमेंट 1 म्हणजे अजून आपण याला सेव्ह केलेलं नाही आणि फाईलला नाव दिलं नाही, त्यामुळे बाय डिफॉल्ट जे नाव येतं ते डॉक्युमेंट 1 आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड असं हे टायटल बार आहे. आपण सेव्ह केल्यानंतर जे नाव आपण देऊ तिथं इथं या फाईलला नाव येईल. त्याच्यानंतर या कोपऱ्यामध्ये क्विक ॲक्सेस म्हणून गोष्टी आहेत, त्याला म्हणजे सेव्ह, त्याच्यानंतर अंडू आणि रिअंडू अशा दोन गोष्टी आहेत. इथं तुम्ही छोटासा बाण आहे त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला क्विक ॲक्सेससाठी अजून कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या इथे येतील. त्याच्यावर क्लिक केलं ती गोष्ट तुम्हाला येईल. समजा आता इथं मला न्यू नको आहे, मी टिक मार्क काढून टाकलं तर इथं न्यू ऑप्शन निघून जाईल. इथे कोपऱ्यामध्ये गोल दिसतो, त्याला आपण ऑफिस बटन असं म्हणतो. ऑफिस बटनावर क्लिक केलं की तुम्हाला न्यू, ओपन, सेव, सेव ॲज, प्रिंट, प्रिपेअर, सेंड, पब्लिश आणि क्लोज अशी बटणे एका खाली एक दिसत आहेत. त्याच्यानंतर इथं कोपऱ्यात तुम्हाला वर्ड ऑप्शन एक दिसेल आणि एक्झिट वर्ड अशी ऑप्शन दिसत आहे. एक्झिट वर्डवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचं वर्ड ॲप्लिकेशन बंद होईल.
नंतर वर्ड ऑप्शनवर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये काही विविध ऑप्शन्स आहेत. सेटिंग, आपण वर्डला आपणारी जी सेटिंग आहे त्यामध्ये आपण बदल करू शकतो. इथं आपण ज्या ऑप्शनवर कोपऱ्यात इथं छोटासा बाण आहे त्याच्यावर कर्सर जरी घेऊन गेलो तर त्याच्यातले वेगवेगळे ऑप्शन्स ओपन होत आहेत. प्रिंटमध्ये ऑप्शन्स ओपन होतील, रिपेअरमध्ये ऑप्शन्स ओपन होतील, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही कर्सर घेऊन जाल त्याच्यावरची इथं ऑप्शन्स ओपन होत आहेत. आणि या क्लोज बटनावर जर तुम्ही क्लिक केलं तर हे जे पान जो तुम्ही डॉक्युमेंट ओपन केले ते ओपन फक्त क्लोज होतं. डॉक्युमेंट फक्त क्लोज होईल, इथं तुमचं वर्ड ॲप्लिकेशन क्लोज होणार नाही. अशा प्रकारे हे याच्यामध्ये आपण ऑफिस बटनातील काही ऑप्शन्स आहेत यातली जी नेमकं काय काय होतं आहे ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्याच्यानंतर इथंच रूलर आहे, जे पानाची साईज आपल्याला इथं लक्षात येते किती इंच बाय किती इंच पान आपल्या आहे ते. आणि याच वरच्या बाजूला जी आपण निळं दिसतं आहे इथं खाली पांढरं दिसतं आहे ते तुम्हाला टायपिंगची जागा आहे. आणि इथं वर दिसतं आहे ते मार्जिन आहे, हे टॉप मार्जिन तुम्हाला इथं दिसतं आहे. इथं लेफ्ट आणि राईट मार्जिन दिसत आहेत दोन्हीकडे. आपण या बाजूला जर आलो तर इथं स्क्रोल बार आहे, याला आपण क्लिक करून खाली ओढू शकतो म्हणजे पान खाली आणि वरती येतं. आपण पान जर खाली घेतलं तर तुम्हाला इथं बॉटम मार्जिन दिसेल. त्यानंतर इथं तुम्हाला पेज नंबर कुठल्या पानावर आहात ते तुमच्या लक्षात येतं, किती शब्द टाईप केले ते इथं कळतात, आणि लँग्वेज कळते. त्यानंतर इथलं कोपऱ्यात तुम्हाला व्ह्यूज आहेत, प्रिंट लेआउट, फुल स्क्रीन, वेब लेआउट, आउटलाईन आणि ड्राफ्ट. हे तुम्हाला व्ह्यू इथंसुद्धा आहेत, इथलेच व्ह्यू तुम्हाला इथं क्विक ॲक्सेससारखे आहेत. त्याच्यानंतर याच्या शेजारी जे आहे ते तुम्ही पान झूम किंवा झूम आउट करू शकता. या स्क्रोल बारनं तुम्हाला पान झूम करता येतो आणि झूम आउट करता येतो. याच्यामुळे तुम्हाला पान मोठं दिसतं, त्याच्यावरचे अक्षरं मोठे दिसतात, पण ती मोठी नसतात. फॉन्ट साईज जो तुम्ही दिला आहे त्याच साईजचे ती अक्षरं असतात. इथे जर आपण पान मोठं केलं थोडंसं तर तुमच्या लक्षात येईल की इथे एक तुम्हाला स्क्रोल बार आलेला आहे, तो पान उजवीकडे आणि डावीकडे नेण्यासाठी आपल्याला वापरता येईल. त्यानंतर इथं आहेत ते मेनू आहेत, त्याच्यामध्ये होम, इन्सर्ट, पेज लेआउट, रेफरन्स, मेलिंग, रिव्ह्यू आणि व्ह्यू. हे मेनू आहेत, मेन मेनू आपण त्याला म्हणून मेनू बार आपल्याला म्हणता येईल. ज्याच्यावर क्लिक करू त्याचे सब मेनू इथं खाली येतात. इन्सर्टवर क्लिक केलं तर इन्सर्टचे सब मेनू आले, लेआउटवर क्लिक केलं तर लेआउटचे सब मेनू आले. तुम्ही इथं सब मेनू त्याचे येतात. या कोपऱ्यामध्ये तुम्हाला मिनिमाइजचं बटन आहे, तुम्हाला तात्पुरती विंडो जर बंद करायची असेल त्याच्यासाठी आहे. इथं तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर विंडो तुमची छोटी होईल, आणि इथं केलं तर तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण बंद होईल. त्याच्यासाठीची तीन बटन आहेत. त्यानंतर तुम्ही पेजवर क्लिक केलं, आत्ता जी मी क्लिक केलं इथं तुम्हाला ते हेडर आणि फुटर या दोन गोष्टी आहेत. मी हेडर आणि फुटर देण्यासाठीची जागा आहे, इकडे तुम्हाला खाली फुटर येईल आणि वरच्या बाजूला हेडर येईल, आणि हेडर फुटरची तुमची पान ओपन होईल. तुम्ही जे काय टाईप करणार आहात ते मेन टायपिंग तुमचं इथं खाली असेल, आणि सर्व पानावर तीच गोष्ट तुम्हाला हवी असेल तर ते फुटरला किंवा हेडरला आपण देतो. त्याच्याविषयी आपण पुन्हा माहिती पाहणार आहोत सविस्तर. तर अशा प्रकारे आपण बेसिक वर्डची माहिती पाहिली. या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पाहू. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक मेनूमधील महत्त्वाच्या गोष्टी आणि कोणतं ऑप्शन काय काम करतं त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. तर आज या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर
शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.